नमस्कार. आज आपल्याला नवीन घटक शिकायचा आहे परिमितीतला, तो म्हणजे शाब्दिक उदाहरणे. शाब्दिक उदाहरणे आज आपण पाहूया. त्यासाठी उदाहरण पाहू. एका आयताकार बागेची लांबी 100 मीटर व रुंदी 80 मीटर आहे, तर त्या बागेची परिमिती किती होईल. सर्वप्रथम शाब्दिक उदाहरण सोडवताना उदाहरण काळजीपूर्वक वाचावं लागतं. उदाहरण वाचल्यानंतर त्यामध्ये दिलेल्या गोष्टी पाहायच्या. तर आपल्याला या ठिकाणी एक बाग दिलेली, तिचा आकार हा आयताकार, नंतर त्याची लांबी आणि रुंदी दिलेली आणि आपल्याला विचारलेलं आहे परिमिती. मग आपल्याला माहिती आहे बाग आयताकार आहे, म्हणून आपण आयताच्या परिमितीचं सूत्र या ठिकाणी वापरणार आहोत. म्हणून आयताकार बागेची परिमिती बरोबर, आता बाग ही आयताकार असल्यामुळे आपण आयताची परिमिती हे सूत्र वापरणार आहोत, 2 गुणिला लांबी अधिक 2 गुणिला रुंदी. या ठिकाणी आपल्याला लांबी दिली, लांबी बरोबर 100 मीटर, रुंदी बरोबर 80 मीटर. आपल्याला काय करायचंय, या सूत्रामध्ये लांबी आणि रुंदी यांची माप ठेवायची फक्त. मग आपण या सूत्राचा वापर करून या बागेची परिमिती काढणार आहोत. मग लांबी किती दिलेली आहे, 100 मीटर बरोबर, 2 गुणिला 100 अधिक रुंदी किती दिलेली आहे, 80 मीटर बरोबर. मग आपण 2 गुणिला 80 याप्रमाणे लांबी आणि रुंदीची जी माप आहे ती आपण या सूत्रामध्ये ठेवलेली आहे. आता आपण प्रत्यक्ष पुढे उदाहरण सोडू. 2 गुणिला 100 म्हणजेच 200 अधिक 2 गुणिला 80 बरोबर 160. मग आपण यांची आता बेरीज करू, 200 अधिक 160 बरोबर 360. आता ही 360 हे जे आलं हे त्या बागेची परिमिती आली. मग आपण लिहू आयताकार बागेची परिमिती बरोबर 360 मीटर. या ठिकाणी फक्त आपल्याला त्याचं जे माप आहे तेच नाही लिहायचंय, पण त्याचं एकक सुद्धा सोबत लिहायचा आहे. मग या आयताकार बागेची परिमिती आली 360 मीटर. अशा पद्धतीने कुठले शाब्दिक उदाहरण सोडवताना ते काळजीपूर्वक वाचायचं, दिलेल्या बाबी लिहायच्या, काय विचारलेलं आहे ते पाहायचं आणि त्यानंतर सूत्राचा वापर करून दिलेलं शाब्दिक उदाहरण सोडवायचं.